करवीर तालुक्यातील हासूर दुमाला इथल्या राहुल पोवार तसंच येथील नागेश पाटील आणि सूरज वरूटे यांनी गावात दहशत निर्माण करण्यासाठी अक्षरशः हायदोस घातला हातात शस्त्र घेऊन आलेल्या जमावानं सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता गावातील शिवाजी चौकात दहशत माजवली या प्रकरणी करवीर पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आज या सर्वांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली करवीर तालुक्यातील हसूर दुमाला इथला राहुल पोवार हा सोशल मीडियावर सक्रिय असतो त्याला गावात आपलं वर्चस्व निर्माण करायचं होतं त्यासाठी ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील काही तरुणांना बोलावून घेऊन गावातील शिवाजी चौकात जमाव तयार केला हातात तलवार एडका चाकू लोखंडी पाईप आणि काठ्या घेऊन या जमावानं प्रचंड आरडाओरडा करत विनाकारण शिवीगाळ केली बराच वेळ चौकात गोंधळ घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला याबाबतची माहिती मिळताच प्रशिक्षण शिक्षणा आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंह हवालदार हा। सुजय दावणे रणजित पाटील राहुल देसाई यांचं पोलीस पथक हसूर दुमालामध्ये आलं त्यांनी नऊ जणांना ताब्यात घेतलंय त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे त्यापैकी राहुल पवार अक्षय बागडी आदित्य गोसावी करण फाळके रोहन गायकवाड ऋतुराज चौगुले नागेश पाटील सूरज वरुटे यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आज त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली गावात दहशत माजवण्यात कसली मर्दमुखी वाटते हाच खरा प्रश्न आहे